तुमच्या माहेरी भारतीय जनता पक्षाच्या विचारांचे सदस्य सरपंच निवडून आले. परिवर्तन पॅनल हे माझ्या माहेरचं पॅनल होतं, कारण हे पॅनल जे निवडून आलं ना, जितका आनंद मला झालाय त्याच्यापेक्षा डबल आनंद आमच्या ताईंना झालाय. कारण ही 20 वर्षाची सत्ता होती, ती 20 वर्षाची सत्ता एक दिवसात आम्ही आणली, आणि एक बलाट्या वाघ माझ्या भाच्या बरोबर उभा होता, पण त्याला आहे ना पळताबळी थोडी केली, त्याने आता मैदानात येऊन दाखवा. त्याला असं वाटत होतं मी या गरीब जनतेला आणि या मायबाप जनतेला आहे ना सामोरं जाईन, आणि लोकांना आहे ना हातामध्ये बेल भांडार घेऊन लोकांना मतं द्यायला लावत होता, पण त्याची सत्ता आहे ना एक सरशी पाडून टाकली आणि 8च्या 8 उमेदवार माझे निवडून आले. त्याबद्दल मी परिवर्तन पॅनलचा आभार मानते आणि ताई मतदानांचे आभार मानते. आणि ताई तुमच्या याच्यातून माध्यमातून या परिवर्तन पॅनलची जेवढी कामं असतील तेवढी कामं तुम्ही करावत. जसं आमचं गाव डिजिटल केलं तसं तुम्ही पोतारडा आमलेवाडी डिजिटल करावं ही अपेक्षा आहे माझ्याकडून. एवढंच सांगते आणि थांबतो. या ठिकाणी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून त्यांच्या समोर आमच्या गावची 2003 पासून इलेक्शनची ही तळमळ 20 ते 22 वर्ष गेली. ह्या काळामध्ये खऱ्या अर्थाने आशा ताई ही आमच्या गावाच्या सहदैव पाठीशी राहिली, आणि त्यानंतर त्यांच्याच आशीर्वादाने गांजाळे कुटुंब आमची भाजी सुरेखा ताई आणि गांजाळे शेठ पुढे आले, आणि खऱ्या अर्थाने आमच्या गावाला कवच कुंडल मिळालं. आणि खऱ्या अर्थाने आनंदाने जर सांगायचं ठरलं, आता प्रत्येक जण वाघ वाघ म्हणत होता, परंतु ही गोष्ट माझ्या मताने कदाचित ती बरोबर असेल नसेल की तुम्ही जनतानी समजून घ्यायची. फक्त आणि फक्त एका वाघाचं कातडं पांघारलं होतं आणि लोकांना घाबरीत होता, एवढंच फक्त होत होतं. प्रथमतः आमच्या बोतारडे गावच्या ग्रामस्थांच्या गरीब दुबळी मंडळी, ठाकर समाज असेल, आदिवासी समाज असेल, कोळी समाज यांच्या अन्नामध्ये सुद्धा माती कालवायचं काम यांनी केलं, त्याहीसाठी माझी भगिनी माझ्या पाठीशी उभी राहिली. आशाताई हे आमचा खऱ्या अर्थाने आत्मा आहे, त्यामुळे त्यांना कधी आम्ही विसरणार नाही. महत्त्वाचं ज्या वेळेला ताईंचं मतदान झालं त्यावेळेला सगळ्या जुन्नर तालुक्यामधून 1 नंबरचं 549 मतदान ताईच्या वटीत टाकलेले. म्हणून जास्त न बोलता जनाभाऊ बोलला असं आमचे सरपंच हे जे सदस्य आहेत ह्या सगळ्या कोऱ्या पाट्या आहेत, ह्या ज्या कोऱ्या पाट्या पुढे ठेवल्यात यांच्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही आणि सर्व गांजाळे शेट असतील, संतोष नाना खैरे असतील, सुरेखा ताई असन आणि आमची भगिनी, आता सर्वांनीच आज ताईकडे मागणी केली. पण ताईची काही याच्यात चूक नाही, पाठीमागच्या वेळेला आम्ही दोघं बहीण भाऊ एका ठिकाणी बसला असताना म्हणजे तरांडी आपल्याला गाव दत्तक घ्यायचे, पण म्हणलं ताई सत्ता नाही तर शहाणपण नाही. त्यानंतर खानगाव ताईंनी डिजिटल बनवलं, त्याचप्रमाणे माझं गाव बनवील याच्यात काही शंका नाही. सुरेखा ताईचं माहेर आहे, पण आशा ताईचंही माहेर आहे. हे आमचं नातं आज नाही या ठिकाणी सर्व म्हणून तर राजाचं खऱ्या अर्थाने मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु मी हे जे कार्यकर्ते आमचे आहेत काय माहिती काय त्यांच्या अंगात संचार झाले आणि सर्व एकत्र आले. पाठीमागच्या इलेक्शनमध्ये थोड्या थोड्या मताने आमची सीटं गेली, परंतु गांजाळे शेटाने घाबरू नका तलांडे, कधी ना कधी विजय जरूर आहे. म्हणून मी प्रथमतः ग्रामस्थातील सगळं मतदार बंधू आणि आमचे जे कार्यकर्ते आहेत यांचं विनम्र असं अभिवादन करतो. आणि या ठिकाणी ताई हे छत्र तुमचं शेवटपर्यंत राहील याबद्दल कुठली तीळ मात्र शंका नाही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. राजांनी सर्व आम्हाला पॅनलला विजय केलं तर मतदार राजांचं सर्वांचं मी आभार मानतो. आणि येणाऱ्या काळामध्ये सर्वांना संगती घेऊन सोबत घेऊन गावचा विकास करू, एवढंच बोलून माझं भाषण संपवतो. आणि ताईंनी पण आम्हाला शब्द दिलाय का आम्ही कुठेही कमी पडणार नाही, तरी त्यांचे मी आभार मानतो. परिवर्तन पॅनलचं भारतीय जनता पार्टीचा आशीर्वाद घेऊ द्या.
इलेक्शन पाच मताने पाडलं बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा. आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.